नमस्कार. आज जर आम्ही टीव्ही ओपन केला जाल्यार आमकां एकूच गजाल आयकूंक येता, ती म्हटल्यार नीट हा स्कॅम. येस, आमी तिका स्कॅमच म्हणू शकता. आमच्या शिक्षण क्षेत्रांत जाल्लो एक मोठो स्कॅम, आनी हो स्कॅम आमी म्हणू शकता इतल्यो खुबश्यो गडबडी आमकां पळोवपाक मेळटात. आमच्या भुरग्यां कडेन, आमच्या तरणाट्यां कडेन खेळपाचो प्रयत्न केलेलो आसा ह्या क्षेत्रांत. आणि नेटा म्हटल्यार किती ते आज आम्ही तुमकां एक्सप्लेन करू सांगता. आणि हे एक्झामी बद्दल किती घडलं ऍक्च्युली ते आज हा तुमच्या फुड्यान दवरता. नेटा म्हटल्यार नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही टेस्ट जी आसा ती प्री मेडिकल क्षेत्राक लागून कंडक्ट करता, आणि ती एनटीए कंडक्ट करून घेता नेटा कडल्यार. सो ही एक्झाम जी आसा 5 मेक झाली, आणि एक म्हणून पहिली त्याका लागून सगळ्या भुरग्यांनी 24 लाख भुरग्यांनी हेका लागून एप्लाय केले, आणि 24 लाख भुरगे जे आसा ते 5 मेक एक्झामीक बसले. रिझल्ट येवपाचो आसलो 14 तारखेक जुनाचे, आणि भुरगे वेट करताले एक्झाम दिल्या उपरांत. भुरगे वेट करताले एक्झामीक च्या रिझल्टाक, पूण हो रिझल्ट जो आसा तो 4 मार्चाक, जे दिसा आमच्या लोकसभेच्या इलेक्शनाचो रिझल्ट डिक्लेअर जावपाचो आसलो त्या दिसा हेंच्यानी डिक्लेअर केलो. म्हटल्यार हे जो हे आसा आमी तेकाच लागून थंयच्यान एक सुरवात जाली स्कॅम. 4 तारखेक लोकांक ह्या नेटाच्या एक्झामीचे तितले तेंच्यांनी कुशीक दवरले, कित्याक 14 तारखेक एक्झाम जावपाची आसली, आणि अचानक तेंच्यांनी 4 तारखेक असो त्याच इलेक्शनाच्या बोळानूच तेंच्यांनी जो रिझल्ट आसा तो डिक्लेअर केलो. हे रिझल्टान जेन्ना रिझल्ट जेन्ना आउट झाला, लोकांच्या फुड्यान पळोवन लोकांक पहिली लोक पहिली कन्फ्यूज झाले अशे जाला आसतले. आणि ह्या एक्झामीक जे भुरगे बसले त्यांच्यानी 2-2 वर्सां आपली स्टडी करून ह्या एक्झामीक बसलेले, आणि त्यांची मेहनत आशिल्ली, त्यांच्या आवय बापायनी कितसो पैसो स्पेंड केल्लो आपल्या भुरग्यांक ह्या एक्झामीक पास जावचे म्हणून, लाखांनी पैसो खर्च केल्लो. पूण एक गजाल जाता की फाटल्या दिसांनी अशें पळोवन येता की बिहार स्टेटीन ह्या जावं गुजरात स्टेटीन हे एक्झामीचे पेपर आसा ते लीक जाले, आणि काय लोकांक 11 लोकांक धरले, आणि ह्याचेर जी फिरेशली हे आसा म्हणजे केस आसा ती चालू आसली. ताच्या उपरांत एक्झाम डिक्लेअर झाल्या उपरांत अशे भुरग्यांक कळून येयले की हे एक्झामीन किती तरी गडबड आसा, आणि मोठी गडबड म्हणटा ती अशी झाली की ही एक्झाम जी आसली ती 180 मार्काची आसली, आणि तातूंत प्रत्येक जो पेपर जो मार्क आसलो त्या 4 मार्क्स आसले, आणि जर एक जर क्वेश्चन जो आसा तो रॉंग बरयलो जाल्यार -1 जाताले. जर तुम्ही फुल्ल पेपर जर भरून दिलो 180 मार्क्साचो जाल्यार 720 मार्क पडूंक जाय, आणि जर एक रॉंग बरयलो जाल्यार तुमकां 715 मार्क पडूंक जाय. पूण जेन्ना हे रिझल्ट डिक्लेअर झाले, हे रिझल्ट जेन्ना डिक्लेअर झाले तेन्ना 67 भुरग्यांक ज्या 720 मार्क पडले, म्हणल्यार मिरेकल. ह्याच्यान पहिली 3 ते 4 भुरगे टॉपर असताले, 3-4 असे फाटल्या 7-8 वर्सांक 3-4-5 असे भुरगे टॉपर असताले, ते सुद्धा फुल मार्क घेणार. 2015 जे असा ते 715 असे मार्क पडलेले, पण ह्या वर्षा टॉप म्हणल्यार 720 पडले, आणि काही सेंटरातल्या भुरग्यांक 720 असे पडलेले आहात. ते टॉपर जे केले 67 भुरगे, तेतुतले एकाच सेंटरच्या भुरग्यांक 8 जणांक हे टॉपर झाले. म्हटल्यार त्या सेंटरान असे किती घडले की त्या भुरग्यांक त्याच 8 भुरगे जे असतात ते टॉपर झाले. हो एक मोठो विषय आशिल्लो स्कॅमचो. दुसरी गजाल म्हटल्यार जर एक मार्क कमी पडलो जाल्यार 701 मार्क जर चुकीचो बरयलो एक क्वेश्चन जाल्यार 715 पडपाक जाय, की -1 म्हणजे 716तलो एक मायनस करी जाल्यार 715 पडूंक जाय, जावं 716 तरी पडूंक जाय. पूण असे कितलेशेच भुरगे आसलेले तातूंत तेंकां 718 जावं 19 पडल्या, म्हणजे हे मॅथमॅटिकली जावंक शकना ह्या एक्झामीन. कित्याक एक तर फूल मार्क घे 720 ना जाल्यार 716 घे ना जाल्यार 715 घे अशें जावंक शकता. पूण 718 कशें जालें जावं 19 कशें जालें हे भुरग्यांक प्रश्न चिन्ह पडलो, आनी कितलेशेच भुरग्यांनी हितून सुप्रीम कोर्टान पिटिशन फायल केली. आयज ती केस चालू आसा. आयज असल्यो संस्था आसा त्यो आमच्या भुरग्यांकडे आमच्या भुरग्यांच्या आयुष्याकडे खेळटा. आवय बापायची मेहनत फुकट वळयता. आयज भुरगे कितलेशेच डिमांड करता की ही जी एक्झाम आसा नीट एक्झाम आसा ती परत करची, पूण हाच्या भितर खुबशे हे जातले, म्हणजे जे कोणी खरेंच एक्झाम दिल्या तेंकां त्रास जातले, आणि जे कोण टॉपर खरे आपल्या नशिबान जे जावं बरे मेहनत करून टॉप जाल्या तेंकांय त्रास जातले. पूण हाजो सुटावो सरकाराक करपाक जाय. आणि दुसरी गजाल म्हटल्यार असले स्कॅम जे आसा ते
एक कितलेशेच क्षेत्रांनी जाता. आम्ही आमच्या गोंयात जर पहिले जाल्यार फाटल्या दिसांनी जे जॉब रिक्वायरमेंट आसलेले गव्हर्नमेंट खात्यांनी तेन्ना कितलेशेच स्कॅम आमकां पळोवपाक मेळ्ळे. सगळ्यांत पयली आमी हो स्कॅम म्हणटा कित्याक की जे पॉलिटिशियन आसले जे सत्ताधारी पॉलिटिशियन त्यांच्यानीच हो स्कॅम म्हणून फुडाराक हाडलो फुडें हाडलो. आनी तो पयली आसलो इंजिनियरींग जेन्ना इंजिनियर्स घेतले आमच्या पीडब्ल्यूडी खात्यान तेन्ना अशें कळून आयलें की पयशे घेवन एग्जामी बरयले आनी कांय लोकांनी एग्जामी बरी नासतना ते सिलेक्ट जाले अशें खुबश्यो गजाली जाल्यो. ताज्या उपरांत पी एस आयचे हे एग्जामी जाले तेतूर खुबशे भुरगे 99 पडले. जे भुरगे दोन म्हणजे कॉन्स्टेबल आनी पी एस आय जेंच्यांनी एप्लाय केले तातूंत कॉन्स्टेबल म्हणजे सादी जी एग्जाम आसा तितूर तो फेल जालो आनी जी टॉफ एग्जाम आसा पी एस आयची तितूर तो पास जालो. हे सगळे सत्ताधारी लोकांनीच आमकां फुडें हाडून दाखयल्ले. म्हणून असले स्कॅम जे जाता ते ताज्या उपरांत इन्क्वायरी जाता आनी हे इन्क्वायरी करपी आसता ते खात्यांतलेच आसता आनी ते आपल्या खात्याचें नांव केन्ना बदनाम जावपाक दिवचे ना आनी जो रिपोर्ट आसा तो बरोच दाखयता. म्हणून जेन्ना हे सगळें जाता तेन्ना आमच्या भुरग्यांचेर परिणाम जाता आमच्या भुरग्यांचे आयुष्याचेर परिणाम जाता आनी अशें जावपाक जाय ना. मिट्टा सारखे जे स्कॅम जाल्ले आसा ते थांबोवपाक जाय आनी ते थांबोवपाक जाय जाल्यार आमकां आमच्या सरकाराक एक बरे तरेची पावलां उखलची पडटली. जाणे करून असले जे स्कॅम जाता जे आमच्या भुरग्यांच्या आयुष्या कडेन खेळटा ते स्कॅम जावपाक जायना. आनी थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडियो. पळयत रावात गोवा कॉर्नर.